गोव्यातील जनतेने गोल्डन भविष्यासाठी भाजपलाच निवडण्याचं ठरवलं आहे. प्रमोद सावंत यांच्या युवा नेतृत्वाखाली भाजप यश मिळवेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यात व्यक्त केला. गोव्याच्या भूमीतच मी काँग्रेस मुक्त भारताची घोषणा केली. आता भारताच्या प्रत्येक नागरिकाने तसा निश्चय केला आहे. त्यामुळे 14 फेब्रुवारीला पुन्हा एकदा गोव्यात कमळ फुलवण्यासाठी मतदान होईल असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत केला. माथेरानमधील बंद असलेली स्मशानभूमी सुरू करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली आहे. माथेरान येथील हिंदू स्मशानभूमीमधील गॅस शवदाहिनी बंद आहे. इको सेन्सिटिव्ह झोन असल्याने लाकडे तोडण्यास बंदी आहे. त्यामुळे मृतांवर अंत्यसंस्कार करण्यास अडचणी येत आहेत. भाजपने शवदाहिनी तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. तसेच हे काम पालिकेने तात्काळ न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी श्रमदानातून लाकडे गोळा करण्यात आली. प्रलंबित मागण्यांकरिता राज्यातील कर्मचारी आणि शिक्षक 23 आणि 24 फेब्रुवारीला लाक्षणिक संपावर जाणार आहेत. राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या माणगाव शाखेचे तालुका अध्यक्ष राजेंद्र खाडे यांनी माणगाव तहसीलदारांना लेखी निवेदन दिलं आहे. यावेळी समन्वय समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप नागे, सरचिटणीस तुषार सुर्वे, श्याम खोपकर उपस्थित होते. हिंगणघाटमध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुण प्राध्यापिकेची विकेश नगराळे याने जाळून हत्या केली होती. या प्रकरणाचा निकाल गुरुवारी लागला. न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आमच्या मुलीच्या हत्येला कारणीभूत असलेल्या आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आम्ही केली होती, पण त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आमच्या मुलीला अपूर्ण न्याय मिळाल्याची भावना पीडितीच्या कुटुंबियांनी व्यक्त केली. कळंबोली शहरात ठिकठिकाणी बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेले स्मारक हटवण्यासाठी कळंबोली पोलिसांनी कंबर कसली आहे. शहरात असलेले चौथरे तात्काळ काढाव्या अशा नोटिसा कळंबोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी बजावल्या आहेत. यामुळे स्वयंघोषित पुढाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या निर्णयाचे कळंबोलीतील जनतेने स्वागत केले आहे. सुभाषनगर ग्रामस्थांनी जुना मॉस्को गेट ते सुभाषनगर रस्त्याला माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय सखाराम जाधव मार्ग घरासमोरील चौकास जाधव मामा चौक असे नामकरण करून परिसर सुशोभीकरण करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी मुख्याधिकारी अनुप दुरे यांना गुरुवारी निवेदन दिले. यावेळी राहुल जाधव, सामाजिक कार्यकर्ते गोपाळ बावस्कर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सार्थ इन्फ्रा टेक्नोसोल्युशन कंपनीचा वर्धापन नुकताच साजरा झाला. यानिमित्त सत्यनारायणाची पूजा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे पाटील यांनी वृक्षारोपण केले. या कार्यक्रमाला कंपनीचे मालक हरीश काळे, निलेश देशमुख यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वेध सर्व राजकीय पक्षांना लागले आहेत. या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 7 वाढून 66 होणार आहे, तर पंचायत समितीच्या सदस्यांची संख्या 14 वाढून 132 होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील प्रारूप आराखडा जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. हा आराखडा गुरुवारी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला. महाड आणि परिसरातील आलेल्या पुरामुळे महाड शहर आणि परिसरातील 10 गावांना मोठ्या प्रमाणावर पुराच्या पाण्याचा फटका बसला होता. यामुळे शहरातील ज्या भागात पुराचे पाणी येते त्या क्षेत्रात इमारत बांधकाम परवानगी देताना फेरविचार करावा अशी मागणी महाड पत्रकार संघाने केली आहे. संघटनेचे अध्यक्ष निलेश पवार, सदस्य मिलिंद माने, उदय सावंत यांनी याबाबत जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांना निवेदन दिले आहे.
मागील 25 वर्षे नवी मुंबईकरांनी गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली पालिकेत सत्ता कायम राखली आहे. पालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये देखील नवी मुंबईकर योग्य निर्णय घेऊन सत्तेचा कौल आमच्या बाजूने देतील असा विश्वास आमदार गणेश नाईक यांनी ऐरोली येथील विकास कामांच्या पाहणीच्या वेळी व्यक्त केला. या पाहणी दौऱ्यात त्यांनी विकास कामांना गती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे 3 आमदार पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. आमदार भरत गोगावले यांनी पालकमंत्र्यांविरोधात नाराजी व्यक्त करण्यासाठी माणगाव येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पालकमंत्री हटवण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले. पालकमंत्री हटाव ही मोहीम आता रायगड जिल्ह्यामध्ये आता सुरू होते आणि तिला आजपासून सुरुवात झालेली आहे. कारण जर आज त्यांनी या ठिकाणी जे काय आमचे जर सदस्य जास्त आले होते जर त्यांनी माघारपाळी घेतली असती तर मग आम्ही पण काहीतरी समजू शकलो असतो. माणगाव नगरपंचायतीमध्ये ज्या वेळेला आमची संख्या तिथं जास्त आहे त्यांना कळल्यानंतर पण त्यांनी माघारपाळी नाही घेतली. त्यांनी वेगळे काही डावपेच टाकायचा प्रयत्न. याचा अर्थ माणगाव नगरपंचायत ही शिवसेनेकडे आल्यामुळे त्यांच्या फार ज्वारी लागल्या असं आम्हाला वाटतंय. चौकमधील तुपगावातील तंटामुक्ती अध्यक्ष योगेश गुरव यांच्या शेतात ठेवलेला पेंढा अज्ञात व्यक्तीने जाणीवपूर्वक जाळला. शेतीतील पेंढा आगीत जाळून खाक झाल्याने गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत त्यांनी तलाठ्यांशी संपर्क करून नुकसान भरपाईसाठी पंचनामा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार तलाठी मधुसूदन यांनी गुरुवारी या घटनेचा पंचनामा केला. कर्जत तालुक्यात कोरोनाचा प्रभाव कमी होत आहे. तालुक्यात 2 दिवसात 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर एका 50 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत तालुक्यात 6,880 रुग्ण सापडले असून 6,548 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच विविध ठिकाणी 24 रुग्ण उपचार घेत आहेत. कारमधील सर्व प्रवाशांसाठी 3-point सीट बेल्ट देणं केंद्र सरकारनं सर्व वाहन उत्पादकांना बंधनकारक केलं आहे. मागील सीटच्या मध्यभागी बसलेल्या प्रवाशाला देखील सुरक्षेसाठी सीट बेल्ट लावणे सक्तीचे करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. तसेच येणाऱ्या काळात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले. महाड शहरात लवकरच पूर परिषदेचे आयोजन होणार आहे. याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी नैसर्गिक आपत्ती संदर्भात आयोजित केलेल्या चर्चेत दिली. तसेच कोल्हापूर चिपळूण आणि महाड शहरातील महापुरासंदर्भात तज्ज्ञांनी तयार केलेला अहवाल रायगड जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. नितीन पावले, संजय परांजपे यांच्यासह पत्रकार आणि नागरिक या चर्चेला उपस्थित होते. CKT महाविद्यालयातील NCC विभागाचे सिनियर अंडर ऑफिसर मृण्मयी धाडगे आणि अनुज रणवा यांनी दिल्लीत झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. यंदा 17 राज्यांमधून महाराष्ट्र राज्याला सर्वश्रेष्ठ विजेता म्हणून पंतप्रधान ट्रॉफी हे प्रथम पारितोषिक मिळालं. 6 महिन्यांचे परिश्रम सार्थक करून दोन्ही कॅडेट 30 जानेवारीला राज्यात परतले. त्यांचे CKT महाविद्यालयात स्वागत करण्यात आले. तसेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ ST गडदे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य SK पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेजमध्ये कोविड लसीचा दुसरा डोस 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना देण्यास सुरुवात झाली आहे. बोर्ड परीक्षेपूर्वी लसीकरण करण्याच्या दृष्टीने 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना लस देण्यात येत आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ अस्मिता बोंबटकर यांच्या नेतृत्वाखाली हे लसीकरण मोहीम सुरू आहे.